करंजाडे ग्राम पंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी करंजाडे येथे झाला. या विकास कामांचे उद्घाटन आमदार महेश बालदे यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्राम पंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकास कामांचा शुभारंभामध्ये करंजाडे ग्राम पंचायत अंतर्गत ॲम्ब्युलन्स सुविधा, ओपन जिम सुविधा, शिवमंदिराकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण, शौचालय सुविधा, गावदेवी आदिवासी वाडी येथे नळ पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन सुविधा यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, माजी उपसरपंच गजानन पाटील, माजी सरपंच बळीराम म्हात्रे, राकेश गायकवाड, समीर केणी, वैशाली जगदाळे, विक्रम मोरे, विजय आंग्रे, बाळू फळके, बळीराम भोईर, सुनील भोईर, नाथाभाई भारवाड, करंजाडे ग्रामपंचायतीचे सदस्य सूरज शेलार, देवकू वावे, बिपिन गायकवाड, नंदकुमार भोईर, प्रीती शहारे, अनिता भोईर, शिल्पा नागे, अतीश सावळे, प्रिया फडके, कल्पना गायकर यांच्यासह आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. करंजाडे ग्रामविकास करंजाडे ग्रामपंचायतीतील विकास कामासाठी आज उपस्थित दमदार आमदार महेशजी बालदे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी सरचिटणीस विनोदजी साबळे साहेब, तसेच करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेठ शेलार, तसेच राकेश गायकवाड साहेब, तसेच आपले समीर केणी साहेब व गजानन पाटील साहेब. आज आपण इथं सर्व जमलेलो आहे. करंजाडे ग्रामपंचायतचा इलेक्शन डिसेंबर महिन्यात झाला व आपण परत भारत सरकारला जानेवारी महिन्यामध्ये पकडलं. तिथून आत्तापर्यंत 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्यामध्ये आपण अनेक विकास कामं केलेली आहेत. नक्कीच करंजाडेमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय तो पाण्याचा विषय, आणि पाण्याविषयीसाठी आम्ही नेहमी आठवड्यातून 2 वार शिडकोकडे जातो. MGP चे पाटील साहेब आहे, त्यांच्याकडे जातो. नेहमी त्यांचा पाठपुरावा असतो. त्यांचा बोलण्याचा होता का, पहिली जी जुनी लाईन आहे ती जुनी लाईन जिनर झालेली जुनी, त्यामुळे ती कधी डॅमेज होते, त्यामुळे जी वरची लाईन चालू झाली का पाण्याचा प्रश्न सॉल्व होऊन जाईल. आणि गेल्या आठवड्यात त्यांनी वरची लाईन चालू केलेली आहे, आणि त्यांचं म्हणणं आता 1-2 आठवड्यामध्ये आपण त्याला पाण्याला प्रेशर देऊन, पंपाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पंप नवीन टाकून पाण्याला प्रेशर देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होईल. आणि रोडचा विषय जो संपूर्ण करंजाडे 1 ते 6 सेक्टर तो 14 कोटीचा रोड आता टेंडरमध्ये पुढच्या आठवड्यात आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो, त्या फाईल नंबर 332 आहे. तुम्ही कधी शिडकोमध्ये गेले तरी चेक करू शकता. 332 फाईल नंबर आता काय, एक पुढच्या आठवड्यामध्ये टेंडर प्रोसेस येऊन दिवाळीच्या स्टार्टिंगलाही संपूर्ण करंजाडे 1 ते 6 संपूर्ण अंतर्गत रोड आणि मेन रोड आपला डांबरीकरण होणार आहे. आणि करंजाडेमध्ये गार्डनचा विषय जरी आम्ही शिडकोकडे प्रस्ताव केलेला आहे, शिडकोनी गार्डनचं पण ई फाईल नंबर केलेले, सेक्टर 3 आणि सेक्टर 4 गार्डनचा पण प्रस्ताव लवकरात लवकर प्रस्ताव करणार आहे. आणि कॉलनीचा विषय झाला तर करंजाडेमध्ये अनेक समस्या होत्या गेल्या 8 वर्षापासून, पण जेव्हा आत्तापासून आपण आले तिथपासून नक्कीच करंजाडेचा विषय आपण मार्गी लागू. आपल्या 6 महिन्यामध्ये जी विकास कामं केली ती 5 वर्षामध्ये करंजाडे एकही प्रश्न असा कुठं राहणार नाही का, करंजाडेचा एक विषय असा राहिलेला आहे आणि तो प्रस्ताव झालेला नाही. नक्कीच जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे तो नक्कीच आम्ही पार पाडू, आणि आपल्याबरोबर नक्कीच आमदार साहेब आहेत. आणि पुढच्या आठवड्यात आम्ही शिडको आणि MGP बरोबर मीटिंग लावलेली आहे मुंबईमध्ये, आणि जितक्या लवकर लवकर तेवढ्या लवकर प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. धन्यवाद. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले, त्याची भूमिपूजन झाली, त्याची सुरुवात झाली, आणि त्या ॲम्ब्युलन्स आली आहे, ओपन जिम, कॉन्क्रीट रोड, इतर सर्व जनतेकरता अपेक्षित जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, आणि त्याच्याकरता या कार्यक्रमाकरता उपस्थित समस्त व्यासपीठ, सर्व माझे सहकारी ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, माझे सर्व सहकारी मित्र, आणि ज्यांनी या व्यासपीठावर विश्वास दाखवला असे सर्व माझे करंजाडे वासीय यांना सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली तेव्हा शब्द दिला होता विकासाचा, आणि आज आत्ता येताना एका ठिकाणी गाडी हळू झाली तेव्हा एक युवक
कार्यकर्ता भेटला म्हणाला साहेब रिक्षा चालवतो खड्डे बघा. तर मी म्हटलं मी ते खड्डे बघितले. इथे येताना काही तरुण उभे होते ते म्हणाले साहेब पाणी निश्चित रस्ते आणि पाणी या दोन्ही गोष्टी आहेत. मित्रांनो मी जबाबदारीने सांगतो मी कधीही खोटं बोललो नाही खोटं बोलण्याची गरज नाही सवय नाही. या गुरुवारीच दुपारी सिडकोचे जॉईंट MD कैलास शिंदेंसोबत मुंबईच्या निर्मलला बैठक होती गुरुवारी दुपारी 3 वाजता. कारण गेल्या आठवड्यात मी 10 दिवस नव्हतो. आल्यानंतर ते म्हणाले की आता अधिवेशन आहे अधिवेशनाच्या शेजारी निर्मलमध्ये आपण बैठक घेऊ. त्यांनी अधिकारी बोलवले. पण बुधवारी रात्री झालेल्या इरसालवाडीच्या प्रकरणात मी रात्रभर तिकडे होतो दिवसभर तिथे होतो. त्याच्यामुळे मी तिथून त्यांना फोन करून सांगितलं की साहेब आज ती करंजाड्याची बैठक. ते मला म्हणतात की तुम्ही तिथे बॉड्या काढताय तरी तुम्हाला करंजाड्याचं पाणी आणि रस्ता आठवतोय काय. म्हटलं इथे बॉड्या काढत असताना ती माझी जबाबदारी आहे. कारण अनेक दिवसापासून मंगेश आणि पूर्ण ग्रामपंचायत सागर असेल विनोद असतील हे सर्व रोज मला सांगतायत काय साहेब सिडकोचं काय झालं सिडकोच्या रस्त्याचं काय झालं पाण्याचं काय झालं. त्याच्यामुळे ही फक्त यांची जबाबदारी नाही ही जबाबदारी महेश बालदी आणि प्रशांत ठाकूरांची तेवढीच आहे. 2 वर्षापूर्वी प्रशांत ठाकूरजी जिल्हा सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचा जनता दरबार आपण इथे घेतला होता आणि तेव्हाही सेक्टर मला आठवतंय चुकत नसेल तर सेक्टर 6 पाणी नव्हतं. आपण ते तेव्हा प्रेशर देऊन करायला लावलं. आता नवीन लाईन जुनी लाईन ही कारणं मोटर अमुक तमुक हे आता आपला विषय नाही. आपल्याला नळ उघडल्यावर पाणी यायला पाहिजे ही आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे. ते सिडकोनी खालची लाईन आणली वरची लाईन आणली कुठून आणायची ती आणा तेव्हा आपण सरोदय नावाचे एक अधिकारी मला वाटतं आपण इथून त्यांना ट्रान्सफर केलेली आणि तोच उद्धट अधिकारी परत इकडे आलाय आणि तो परत छळतोय आपल्याला. त्याचा काय बंदोबस्त करायचा. सरोदयचे लय वरचे आजोबा पणजोबा पण बदलले. सरोदय ही छोटी गोष्ट आहे. आपल्याला पाणी हे महत्त्वाचं आहे रस्ता हा महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगतो मंगेशनी मला आज आनंद झाला एक की माझा एक कार्यकर्ता फाईल नंबर सकट तयार झाला याचं वाचून मला आनंद झाला की सरपंच सिडकोत जातोय फाईल नंबर पाठ आहे त्याचा फॉलोअप करतोय हे निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याकरता गर्वाचं आहे. की कोणतरी असा तयार होतोय की जो फाईल नंबर सांगू शकतो इस्टिमेटची कॉस्ट किती आहे सांगू शकतो आणि आता हे पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं रस्त्याचं टेंडर होईल. रस्त्याचं टेंडर झाल्याबरोबर त्या रस्तेवाल्याला सांगू सध्या तुला जे काय पॅचवर्क करता येतंय ते कर. पण जसा ऑगस्ट महिन्याच्या एंडला पाऊस कमी झाल्याबरोबर त्यांनी काम चालू करावं ही आपली त्याच्याकडे अपेक्षा असेल.